दोन तीन महिन्यापूर्वी कोरोना काळामध्ये सुद्धा मी राहत नगर परिषदेला विनंती केलेली होती. त्यावेळेस नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, यांनासुद्धा मी आणि मुख्य अधिकारी यांनासुद्धा त्यावेळेस विनंती केली होती की आपण आपल्या नगर परिषदेमध्ये करोना काळातील भाडे असतील, व्याज असेल किंवा इतर काही कर तुम्ही जे आकारलेले असतील याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये किंवा बंदच्या काळामधलं भाडं माफ करावे आणि त्यांना त्या काळामधील सर्वच करामधून मुक्तता द्यावी अशी विनंती मी त्या ठिकाणी संपूर्ण नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील यांनासुद्धा केलेली होती. पण तरीसुद्धा त्यांनी त्या बातमीची दखल त्यांनी त्यावेळेस घेतली नाही. राजकीयदृष्ट्या त्यांनी त्या माझ्या बातमीचा विपर्यास करून त्या ठिकाणी ती बातमी मनावर घेतली नाही. पण मी जे त्यावेळेस बोललो होतो ते आजही बोलतो की करोना काळामधल्या सर्व कर हे रद्दच झाले पाहिजे. तसं जर पाहिलं तर गावच्या दृष्टीने गावच्या ह्या सर्व प्रश्नामध्ये नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असेल किंवा बॉडी असेल सर्व नगरसेवकांनी हा निर्णय घेतला पाहिजे. जरी समजा त्या ठिकाणी आज नगरसेवक सांगतात की नगराध्यक्ष आमचं ऐकत नव्हते, तरी पण यांनी जर जसं शेवटच्या मीटिंगला प्रेशराईज करून हे सगळ्यांनी एकी दाखवली, तशी जर त्यावेळेस जर गावच्या दुकानदारांसाठी गावच्या छोट्या व्यापाऱ्यांसाठी जर एकी दाखवली असती तर खरोखर ही बाकी त्या काळामध्ये ठराव घेऊन कमी करण्यात आली असती किंवा ती करोना काळातली बाकी माफ झाली असती. पण अशा प्रकारे कोणीही त्या ठिकाणी त्यावेळेस पाऊल उचललं नाही. केवळ आम्हाला नगरपालिकेमध्ये काही अधिकार नाही, आम्हाला काही सांगता येत नाही, आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही आणि आम्हाला नामदार साहेबांच्या काही सूचना आहे असं खोटं बद्दल वक्तव्य करून यांनी टाईमपास केला. आणि आज हे लोक त्या दुकानदारांबद्दल सहानुभूती दाखवत आहेत. ही खोटी सहानुभूती आज दाखवण्यात उपयोग नाही. खरं पाहिलं तर तुम्ही त्यावेळेसच नगराध्यक्षांवर प्रेशर आणून हे कामं करून घ्यायला पाहिजे होते. पण जो तो त्या सत्तेमध्ये ना असा गुंग झालेला होता, त्यांना ना नामदार साहेबांची ओळख राहिली होती, ना जनतेची ओळख राहिली होती, ना ते कोणाला जुमानीतच नव्हते. सकाळी आले, संध्याकाळी कुणी जर काही प्रश्न मांड, काही नगरसेवक तर अतिक्रमण काढण्यासाठी पुढे जायचे आणि भीती दाखवायचे, अहो तुम्हाला हे अतिक्रमण काढावं लागेल, नगराध्यक्ष फार डेंजर आहेत आणि ते तुमचं अतिक्रमण काढल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे ह्या लोकांनीच नगरपालिकेतल्या सगळ्या गोष्टी बाहेर आणल्या आणि याच्यामध्ये स्वतःची बदनामी होती हे यांनी कुणी पाहिलं नाही. हे फक्त आपल्या सत्तेमध्ये मशगूल राहिले, सत्ता भोगली, 5 वर्षानंतर विरोध करायला लागले, याला आज अर्थ राहिलेला नाही आहे. आज तसं जर पाहिलं तर 5 वर्ष तुम्ही विकास कामांना तुम्ही साथ द्यायला पाहिजे होती आणि विकास कामाच्या मुद्द्यावरच सन्माननीय नामदार साहेबांनी नियुक्ती केलेली होती. पण तुम्ही त्याचा वेगळा अर्थ काढला आणि हे सगळं बिल नामदार साहेबांच्या माती फाडलं. कामाला नामदार साहेबांनी सांगितलं, नामदार साहेबांनी तुम्हाला योग्य कामासाठी सहकार्य करायला लावलेलं होतं, म्हणून तुम्हाला हे सांगितलेलं नव्हतं की तुम्ही चुकीच्या कामामध्ये जा, अतिक्रमणाच्या ठिकाणी जा, अतिक्रमण काढायला अगोदर जाऊन तुम्ही वातावरण तयार करा. हां, तुम्ही अशा प्रकारे लोकांशी छळवणूक त्या ठिकाणी खरोखर केली. हां, कशा प्रकारे लोक तुम्हाला ॲक्सेप्ट करतील आज आणि आज तुम्ही खोटी सहानुभूती दाखवतात का आमचं काही चालत नव्हतं, आम्हाला काही अधिकार नव्हते. अक्षरशः तुम्ही ही बदनामी, ही नामदार साहेबांची होणारी बदनामी तुम्ही थांबवली पाहिजे. खऱ्या अर्थाने तुम्ही संघटन तयार करण्याऐवजी हे संघटन कशा प्रकारे कमी होईल आणि कशाप्रकारे थांबन हे तुम्ही केलेलं आहे. 5 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही कधी एक बोर्ड नामदार साहेबांचा कधी लावला का नगरपालिकेतर्फे? नामदार साहेबांच्या मार्फत 1 लाख रुपये निधी आणला, कामं करून घेतले, 3-4 वर्ष सत्ता भोगली. अहो तुम्ही साधं निरोप समारंभाच्या वेळेस तुम्ही नामदार साहेबांचं नावसुद्धा घेतलं नाही त्या ठिकाणी. का ज्या विखे साहेबांमुळं तुम्ही आज 5 वर्ष सत्ता भोगली, 5 वर्ष तुमच्यावर अविश्वास येऊ शकला नाही आणि तुम्ही तुमचा मनमानी कारभार राहता शहरामध्ये चालू ठेवला, हे माझं सांगणं नगराध्यक्षांना आहे आणि नगरसेवकांना पण आहे. तुम्हाला साधं एवढी कामाची दखलसुद्धा तुमच्या त्या निरोप समारंभाच्या वेळेस घेता आली नाही
आणि तुम्ही प्रत्येक मीटिंगमध्ये तुमच्याकडे जर माणूस जर आला तर तुम्ही एकेरी उल्लेख करायचे की तुम्ही वाड्यावर कशाला गेले, कशासाठी तुम्ही त्यांच्याकडे गेले, माझ्याकडे येता येत नव्हतं का? म्हणजे ज्या साहेबांनी तुमच्यावर विश्वास टाकला त्यांचा तुम्ही चार वर्ष खरोखर विश्वासघात केला. आजही तुम्ही कुठं कुठं जातात, कुठं कुठं काय करतात, या गोष्टी तर खरं तुमच्या काळामध्ये सगळ्या सुटायला पाहिजे होत्या. पण तुम्ही संपूर्ण राहतेतील जनतेला जो त्रास दिला ही जनता कदापि विसरणार नाही. आज गल्लोगल्लीचा मुख्य अधिकाऱ्यांना सुद्धा माझं सांगणं आहे की पहिल्यांदा गल्लीमधले रस्ते क्लिअर करा, तुम्ही ते चेंबरवर आलेले ते क्लिअर करा. या गोष्टीकडे सुद्धा तुम्ही वसुलीबरोबर लक्ष द्या ना. आणि हे काम तुम्ही न केल्यामुळं आजची राहतेतील व्यापारी दृष्टिकोनातून असलेल्या व्यापारी अडचणीत आलेले, सर्वसामान्य लोक अडचणीत आलेले. आज म्हणजे तुम्ही बाईक पाहिली असेल कांतविधीची गाडी सुद्धा त्या ठिकाणी राहता शहरामधून जाऊ शकत नाही अशी तबत्ता मी आपल्या राहता शहराची तुम्ही खऱ्या अर्थाने केलेली आहे. आणि तुम्ही काय विकास कामाच्या गप्पा करता? तर माझी विनंती राहील प्रशासकीय अधिकाऱ्यांना पण आणि माझं हे सांगणं नगराध्यक्ष नगरसेवकांना पण राहील की तुम्ही केलेल्या कामाचा धडा ही जनता तुम्हाला शिकवणार आहे.